नमस्कार प्रेक्षको, स्टार प्रवर सुरू असलेली सांग तू आहेस का ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे। मालिकेत प्रेक्षकांसाठी असलेला नवीन चेहरा म्हणजे स्वराजची पत्नी वैभवी। हे पात्र रसिकांची मन जिंकण्यात यशस्वी ठरते, म्हणूनच आज आपण या वैभवीबद्दल जाणून घेणार आहोत। त्याआधी तुमच्या आवडत्या कलाकारांविषयी जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सांग तू आहेस का मालिकेत स्वराजची पत्नी वैभवी ही व्यक्तिरेखा अभिनेत्री सानिया चौधरी हिने साकारली आहे। सानियाचा जन्म 29 ऑक्टोबरला पुण्यात झाला असून ती सध्या पुण्यातच राहते। तिच्या फॅमिलीमध्ये आई वडील भाऊ यांचा समावेश आहे। पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून तिने PhD पदवी मिळवली आणि सध्या ती भारतीय विद्यापीठातून सायकॉलॉजीमध्ये मास्टर्सचं शिक्षण घेते। सानियाला लहानपणापासूनच नृत्याची आणि अभिनयाची आवड होती। सध्या ती कथकमध्येही मास्टर करत आहे। खरं तर सानियाच्या आईला मॉडेलिंगची खूप आवड होती। आईची हीच आवड ओळखून अभिनय क्षेत्रात करिअर करायचं असं सानियाने ठरवलं। अभिनयाची सुरुवात झाली ती नाट्यस्पर्धा आणि थिएटरपासून। त्यानंतर झी व वाहिनीवरील साजना मालिकेतून सानियाने TV मनोरंजन विश्वात पदार्पण केलं। साजना या मालिकेत तिने साईड रोल केला होता, पण सांग तू आहेस का मालिकेत ती प्रमुख भूमिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे। एक आत्मा किंवा भूत अशी भूमिका तिने या मालिकेत साकारलेली आहे। तर प्रेक्षको, ही होती अभिनेत्री सानिया चौधरीबद्दल काही माहिती। सानियाला माय मराठीकडून खूप खूप शुभेच्छा। तिने साकारलेली हॉरर भूमिका तुम्हाला आवडते की नाही ते कमेंट करून सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।